नमस्कार, माझं नाव आहे दिग्विजय भुजबळ. नमस्कार, मी आहे यश भुजबळ. तर सध्या महाराष्ट्रामध्ये सध्या कोरोनाचा फैलाव खूप आहे, त्याच्यामुळे प्रवासाचे रिस्ट्रिक्शन महाराष्ट्रामध्ये तरी खूप आहेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तुम्ही विना पास जाऊ शकत नाही, तर तो पास कसा काढायचा या संबंधित हा व्हिडिओ बनवला आहे. स्वागत आहे आमच्या चॅनल वरती. ई पास कसा काढायचा, बऱ्याच लोकांना हा ई पास कसा काढायचा माहित नाहीये, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना प्रवास करताना प्रॉब्लेम येतात. तर हा ई पास कसा काढायचा आणि कुठे अप्लाय करायचा, कसं अप्लाय करायचं, त्या संबंधित हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला याच्यातून नक्कीच हेल्प मिळेल. तर ई पास काढताना सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट आहे तुमचं मेडिकल सर्टिफिकेट. तुम्ही तुमच्या कुठल्याही जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जावा, तिथे तुम्हाला तुमच्या नावाचं मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचं आहे. तिथे जाऊन तुमचं टेम्परेचर चेक करतील, एक आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुमचा आधार कार्ड घेऊन जावा. मग ते तुम्हाला तुमच्या नावाचं मेडिकल सर्टिफिकेट देतील, ज्या तारखेला गेलात तुम्ही त्या तारखेचं, आणि तुम्हाला जे ट्रॅव्हलिंग करायचं ते. A few moments later. आम्ही जे लोणावळा सोडलाय, लोणावळ्याच्या घाटाची आणि निसर्गाची मजा तुम्ही आता टाइम लॅप्स मधून घ्या. आता मी तुम्हाला COVID-19 ई पासच्या वेबसाईटवरती नेमकी माहिती काय भरायची त्याच्याबद्दल डिटेल्समध्ये माहिती देईल. तर ही वेबसाईट मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय, तिथे जाऊन तुम्ही कॉपी करू शकता किंवा तिथून तुम्ही डायरेक्ट क्लिक करून त्याच्यावरती फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला तुमचा जिल्हा विचारेल. जर तुम्ही कुठल्या गावामध्ये राहत असाल तर रुरल टाका, आणि जर प्रॉपर सिटीमध्ये राहत असाल तर त्या सिटीबद्दल सोलापूर सिटी, पुणे सिटी असं द्या. जर तुम्ही तिथल्या छोट्याशा गावामध्ये किंवा दुसऱ्या गावामध्ये राहत असाल तर तिथे तुम्ही सोलापूर रुरल किंवा पुणे रुरल अशी माहिती भरा. त्याच्यानंतर तुमचं नाव टाका, त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या तारखेपासून तुम्हाला जायचंय आणि कुठल्या तारखेपर्यंत तुमचा प्लॅन आहे त्याची तारीख टाका, तुमचा मोबाईल नंबर टाका. प्रवासाचे कारण टाकत असताना याच्यामध्ये बरेचसे कारण दिलेले आहेत त्यांनी तिथे, जसे की डेथ ऑफ फर्स्ट रिलेटिव्ह, एक्स्ट्रीमली मेडिकल इमर्जन्सी, स्ट्रँडेड स्टुडंट, स्ट्रँडेड इंडिव्हिज्युअल, एक्स्ट्रीम इमर्जन्सी केस ऑर इश्यू. जर यामधले तुमचं कुठलंही नसेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. जर तुम्ही स्टुडंट असाल की एखाद्या बाहेर कुठे शिकत असताना तुम्ही अडकले असाल एखाद्या शहरामध्ये तर तुम्ही स्ट्रँडर्ड स्टुडंट टाकू शकता. जर काही मेडिकल इमर्जन्सी असेल तर एक्स्ट्रीमली मेडिकल इमर्जन्सी टाकू शकता. आणि त्याच्या पुढे तुम्ही प्रवासाचे जे तुमचं कारण आहे ते ब्रीफमध्ये लिहा. तर वाहनाच्या प्रकारमध्ये इथे बरेचसे ऑप्शन आहेत, ट्रेन, पब्लिक बस, प्रायव्हेट फोर व्हीलर, प्रायव्हेट फोर व्हीलर सेवन सीटर, प्रायव्हेट व्हेकल टू व्हीलर, ट्रक, ट्रॅक्टर, टॅक्सी आणि ऑदर. यामधील तुम्ही ज्या जे जाणार आहात त्याच्याबद्दल माहिती भरा. जसे की आता मी प्रायव्हेट फोर व्हीलर सेवन सीटरने जाणार आहे तर मी प्रायव्हेट फोर व्हीलर सेवन सीटर करेल. त्याच्यानंतर वाहन क्रमांक टाका आणि तुमचा सध्याचा पत्ता टाका. जर तुम्ही परतीचा प्रवास म्हणजे रिटर्न जर त्याच मार्गाने जाणार असाल तर इथे येस करा, अदरवाईज नो करा. परत जाणाऱ्यांच्या प्रवाशांची संख्या, तर इथे जिथे जेवढे जण तुम्ही रिटर्न जाणार आहात त्यांची संख्या लिहा आणि परतीची तारीख तुमची लिहा. तर इथे खाली तुम्हाला फोटो व कागदपत्रे जोडण्यासाठी माहिती विचारतील. तर तुमच्या फोटोची साईज 200 KB पेक्षा जास्त नसावी. जर तुमची इमेज 200 KB च्या वरती असेल तर तुम्हाला इथे वरती ऑप्शन दिलेला आहे त्यांनी इमेज कॉम्प्रेस साईज कमी करण्यासाठी, इथे क्लिक करा. तर तिथे क्लिक करून सुद्धा तुम्ही तुमच्या फोटोची साईज कमी करू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्हाला अटॅच रिलेव्हंट डॉक्युमेंट्स विचारले आहेत, व्हॅलिड ऑर्गनायझेशन डॉक्युमेंट, मेडिकल रिपोर्ट, कंपनी आयडी और आधार कार्ड.
जर तुमचं मेडिकल इमर्जन्सी असेल तर तुम्हाला मेडिकल रिपोर्ट इथे भरावा लागेल आणि या डॉक्युमेंटची साईज पण 1 MB पेक्षा जास्त नसावी, अदरवाईज ते अपलोड होणार नाही. आणि खाली इथे दिलेलं आहे की अटॅच डॉक्टर सर्टिफिकेट और फिटनेस सर्टिफिकेट्स नॉट हॅव्हिंग COVID-19 सिम्प्टम्स. जसे की मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचंय, ते मेडिकल सर्टिफिकेट तुम्ही इथे अपलोड करू शकता. तर हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिटचं ऑप्शन येईल, तिथे तुम्ही सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमचा टोकन आयडी येईल, तो टोकन आयडी तुम्ही सेव्ह करा. त्याच्यानंतर तुमचा जो पास आहे तो अप्रूव्ह झालाय की नाही झालाय याच्यासाठी तुम्ही इथे चेक स्टेटसमध्ये जाऊन पाहू शकता. तिथे जाऊन तुमचा टोकन आयडी तुम्ही एंटर करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. तर तुमचं ऍप्लिकेशन झाले की नाही पास ते तुम्हाला त्याच्यामध्ये समजेल. तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल, तुम्हाला याच्यामधून ई पास करण्याची सर्व माहिती मिळाली असेल. तर प्रवास शक्यतो टाळाच, विनाकामाचा प्रवास करूच नका. प्रवास करताना काळजी घ्या. स्टे सेफ, स्टे हेल्दी. बाय.